बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी येते पश्चिम बंगालमधून। तर पश्चिम बंगालमध्ये मंदिराची भिंत कोसळली आणि भीषण अपघात झालाय। त्या अपघातामध्ये आतापर्यंत 4 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर या दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी देखील झालेत। त्या मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरू आहे, यातच भाविक या ठिकाणी जमले होते। कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होती, तर याच वेळेला ही दुर्घटना घडली आहे। पश्चिम बंगालच्या कचाऊमध्ये उत्तर परगणा इथे हा अपघात झालाय। तर पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातात मृत झालेल्या लोकांना 5 लाखांची मदतही जाहीर केली आहे। तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तर हे सगळे भाविक मंदिर परिसरामध्ये जन्माष्टमी साजरी करण्याच्या तयारीत होते आणि त्याच वेळेला हा दुर्दैवी अपघात झालाय। तर आता या अपघातात जखमी झालेल्या भाविकांवर जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर या ठिकाणी आता या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांची मदतही जाहीर केलेली आहे। तर या ठिकाणी मंदिराची भिंत कोसळली आहे आणि यात दुर्दैवानं 4 जण मृत्यूमुखी पडले आहेत।